बक्या. अरे लेका, गावची जत्रा जवळ आली आणि त्यात इलेक्शन पण तोंडावर आले बघ. मग मी तुला काय सांगतो ते लक्षात ठेव. अरे जत्रा अति जबरदस्त झाली पाहिजे. आपल्या विरोधात पण कोणी गेलं नाही पाहिजे. आणि हा, बैठकीला तुला सांगितल्याप्रमाणे आळीतला एक एक माणूस बोलावला ना, तेवढंच पाहिजे आपल्याला. जास्त लोक नको. अरे यात्रेचा मोका आणि इलेक्शनचा ठोका लोकांना कळलं पाहिजे. गावचा पाटील म्हणजे चुलीमधला जळता निखार आहे. मी काय म्हणतो पाटील, गावची यात्रा जवळ आली आहे. हा मग गावामध्ये पाणी, लाईट, रस्ता आणि स्वच्छतेची सोय झाली पाहिजे. करू की त्यात काय एवढं, आमचा जन्म कशासाठी आहे, गावचा विकास करणं हे आमचं कामच आहे. फळी साहेब, या वर्षी आपल्या गावात तमाशा आला पाहिजे बरं का? तमाशा आणू की तमाशा, एक काम करा, पैसे काढा. पाटील साहेब, तमाशाला बाई पाहिजे बरं का? अरे वेड्या, बाई शिवाय आहे का? बाई शिवाय रंग चढणार आहे का? बाई असणारच. पैसे पैसे सोड. पाटील, अजून लई मोठा प्रॉब्लेम आहे बघा. काय प्रॉब्लेम आहे? गावातील गटर साफ केले तर लई बरं होईल. एवढंच ना, नक्की होईल. पक्या बोला पाटील. त्या भाण्याला फोन लावून दे बरं. हे घ्या पाटील. हॅलो. हॅलो. हा भाण्या. वन. मी स्वर्गीय पाटील बोलतोय. वलाडा पाटील. अरे आपल्या गावातील गटार भरल्यात. एक काम कर, तू उद्याला गावाला ये आणि तेवढी ती गटार साफ करून जा. अहो पाटील साहेब, कामाचा लय राडा झाला, येळ नाही मला यायला. भाण्या, कोणाशी बोलतोय? गावचा पाटील आहे, समजलं का? हा पाटील साहेब, चुकलं चुकलं, येतो येतो येतो. हा मग ये उद्याला. तुझे काय पैसे होतील ते माझ्याकडून घे. बरं चल, ठेवतो फोन. हा बरं मंडळी, होऊन जाईन काम, उद्याला आपलं काम होऊन जाईन. आता मला जरा काम आहे, येऊ मी. बरं बरं, चला. राम राम. राम राम. रोज रोज बटाट्याची भाजी खाऊ खाऊ कटाळा आलाय. दुसरं काहीतरी बनी जाणा. अहो पण जे घरात आहे तेच करणार ना मी. सांगायचं आणायला मी आणीन ना बाजारातून. माना आज तुम्ही. बरं चल, मी त्या पाटलाच्या गावाकडे जाऊन येतो. त्याने गटार साफ करायला सांगितल्यात मला. मग या तुम्ही लवकर जाऊन. बाबा सांभाळून जा आणि येताना खाऊ घेऊन या. बरं ठीक आहे, खायला आणतो तुला. पण बाबा, शाळेत तुम्हाला शिक्षिकेने बोलवलं होतं, काहीतरी बोलायचं होतं. कवा? आज बोलावलं का? होय आजच. बरं ठीक आहे, पहिलं शाळे जाऊ, मग मी माझ्या कामाला जातो. तू रख तुझा आणि चल माझ्या बरोबर. ठीक आहे, चला तुम्ही, मी आले. अगे दिवस डोक्यावरती आलाय, आकाश अजून इथं झोपलाय, उठव त्याला लवकर. अहो उठवते मी त्याला, तुम्ही या जाऊन. आलात का सगळे? आज आपण स्वराज्य स्थापनेत शिवाजी महाराजांचं काय कार्य होत, कशा प्रकारे त्यांचा सहभाग होता, हे स्वराज्य स्थापनेच्या धड्यातून पाहणार आहोत. काढला का धडा सगळ्यांनी? वाचा बरं पहिलं पान. शके 1551 फाल्गुन मध्ये तृतीयेस 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. कोणत्या किल्ल्यावर झाला रे? शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये. शहाजी राजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते. मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. कोणी हाती घेतली होती मोहीम? कोणी घेतली होती? मुघलांनी. कोणावर? कोणावर हल्ला करण्यासाठी? काय चुकले आरती तू? मास्तरीन बाईने कशासाठी बोलावलं मला? काय नाही बाबा, का अभ्यास बरोबर केला होता का? स्वाध्याय सोडवा आणि सगळ्यांनी पुस्तकात लक्ष द्या. मास्तरीन बाई थांबा, बोला. तुम्ही मला कशासाठी बोलावलं होतं? अहो तुम्ही तुमच्या मुलीची साधी फी भरत नाही तर कशाला पाठवता तिला शाळेत? मास्तरीन बाई, पैशाची खूप तारांबळ चालू आहे घरामध्ये. 4-8 दिवसाची मुदत द्या मला, मी भरीन. पण माझ्या मुलीला तेवढं शिकू द्या हो.
ते मला काही सांगू नका. पैशाची व्यवस्था होत नसेल तर तुमच्या मुलीला तुम्ही घरीच ठेवा. नाही नाही असं करू नका मास्तरीन बाई, मी तुम्हाला हात जोडतो विनवणी करतो. अहो मी अंगठबहादूर राहिलो म्हणून सारं गाव मला हसतंय. तसं माझ्या मुलीला कुणी हसायला नको म्हणून मला तिला शिकवायचंय. मी देईन तुमचं पैसे पण बसू द्या ना तिला वर्गात मास्तरीन बाई, बसू द्या ना. 4 दिवसाची तरी मुदत द्या तिला. ठीक आहे, 4 दिवसाची मुदत देते. 4 दिवसाच्या फी भरा नाहीतर तिला घरी ठेवा. ठीक आहे, येऊ मी. चालेल. आरती ये बस वर्गात. जा पोर. चला मुलांनो. हे मग्या कसं व्यवस्थित आहे ना सगळं? हा एकदम व्यवस्थित आहे. सगळं टकटक चाललंय ना? हे तुझं काय चाललंय रे रव्या? चांगले चालले बाबा. हे बंट्या, अरे कुठे तो अक्षा, लाव ना त्याला फोन. हे लगेच लावतो यार. काय राव ते चिन्ह मीच बळबळ आहे. हॅलो. अरे अक्षा झाली का नाही तुझी तयारी? ये लवकर, वाट बघतोय तुझी आम्ही बाबा. अरे थांब ना, आलो ना 10 मिनिटात. अरे काय 10 मिनिटामध्ये आला, सगळी वाट बघते तुझी इथं. आंघोळ बिंगोळ करून दिशी का नाही का? नको म्हणू आंघोळ बिंगोळ करू, चल म्हणा. अरे त्याच्याशिवाय इथं मजा नाही. आलो 10 मिनिटात. केला का रिकॉर्ड त्यांनी? येतोय. अरे जो बदल उठे आताशी. लय वयच का आलाय तू नाहीतर? अरे यार कधी यायचा तू? अरे बस बस बस. किती वेळ लागला इथे येऊन? बोरिंग झालोय. काहीतरी सांग खायला. काय राव ये अक्षयची नेहमीच बळबळ आहे राव. घे. अरे रव्या अजून काहीतरी सांग ना. अरे घे ना. अरे बस झाले काला मस्ती कर. बस झाले काळ्या टाइम झाला. घे खाऊन गार पाडलाय. हे घे अर्धा अर्धा घ्या. हे घे. अरे ते बघतो मी. भाण्या ए भाण्या इकडे. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काम होईल. राम राम पाटील. राम राम. भाण्या अरे कालपासून तुझी वाट पाहतोय. गावातील गटर किती भरल्यात? ती गटर कोण साफ करणार? हो त्यासाठीच तर आलो ना पाटील मी. अरे कधी होईल? तुम्ही म्हणत असाल तर आत्ताच तयारीला लागतो ना. पण पाटील थोडा खर्चीला पैसा हवा होतं. अरे खुळ्या मी आहे ना, पैशाची कशाला काळजी करतोस? ती अवस्था होत असेल तर तुम्ही काही काळजी करू नका, मी आताच कामाला लागतो. गावची यात्रा 2 दिवसाजवळ आली. पाहुणे रावळे आल्यावर त्यांना छान वातावरण वाटलं पाहिजे. बरं पाटील चालेल ना. आपल्या गावाला कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे. तू काही काळजी करू नको, जा आणि ते काम कर. पक्या बोला पाटील. एक काम कर, तिकडं खोर आहे ते खोर आण आणि भाण्याला दे. बरोबर. तेवढं काम करून घे. मंडळी बरोबर आहे ना? पक्या चल पाहू. बरं येऊ मंडळी. येतो मी.
वनार वहिनी अरे तुम्ही पण आला जरे तुला बघितलं वाटलं थोडस बोलावं म्हणून आलो बरं झालं आला हे माझे मित्र हा बंट्या हा अक्षा आणि तो रवी आणि मी मंग्या मित्रांनो ही तुमची होणारी वहिनी नमस्कार वहिनी काही पण ह्या माझ्या मैत्रिणी हे नीलम हे मीनू ही पूजा ए चला चला ए चल ए अक्षा चल ए अक्षा चल अरे चल काय होतंय काही नाही ए आम्ही पाहिलं हा काहीतरी होत की नाही का मीनू झाली बाग झाली मस्त मस्त रामराम मंडळी महाराष्ट्राची लोककला म्हटली तर मानाची गणगवळ सादर करीत आहोत श्रीराम कला पथक मंडळ गणगवळ आख्या बाई बघ कशी जाका दिसते बघ काय पण रे इकडे चल तिकडे बसू दे बस ये बाबा काय चल इकडे ये लवकर काय राव काकांनी काय एवढ्या डबड्यात पाणी भरून ठेवले अक्षा अक्षा बस लवकर ये धर गॉगल सांग की अरे काय काय दहाची वेळ सांग ना काय आलं तुला लय भूक लागली राव अरे भूक भूक काय करतोय हे बंबळ्या सारखं फुकारचं खायला बाई नाहीतर काय कायची बळबळ्या मंग्याची बडे बापाची बडी आवला तशात सांगा तुला एक सांगतो मी हो काका बोल बंट्या एक भेल द्या ना आणि चार चहा द्या बर आणि एक भजी प्लेट द्या वय वय बाई वाड्या बाई वाड्या खाऊन घ्या भेळ खाऊन घ्या पहिले काका घ्या घ्या बरं दे अरे खरंच एक नंबर होत आयुष्य पण याच्यात का तुला नाही भेटत का चाळीस बजे आली बघ चाळीस बजे आली लय मजा आली राव यात्रेला एकच नंबर होती यात्रा लय मस्त होती ती कोण पूजा लय आवडली आपल्याला काळजातच बसली अजून पण तिच्या चेहरा डोळ्यासमोर होते माझ्या ए अरे बिघडले बिघडले पण तर लय मस्त होती पूर्वी झाला टाका
नाही पटली तर माझीच होणार तिच्यासाठी काय पण काय तिच्यासाठी काय पण काय करू शकत नाही ओले अरे पटली तू काय पटवणार अरे यार बघस तू लेडीज कशी डान्स करत होती एक नंबर बाई होती एक नंबर तिला लय डोळं मारलं मॅम रव्या वहिनी बघितली काय सपना कशी याच लग्न नाही का ठरलं तिच्याशी सपना काय का संध्याकाळची येळ झाली आकाश ना आला अजून अहो येईल वो गावात गेला असेल कुठे तरी असं वय पर कधी यायचा तो वाट जेवायला भूक लागली इथं बरं वाढते मी आज लय काम होत का बाबा शेतावर दिवसभर काम करून तर थकवा येतोय ना आला बघा दादा वाढ ग पटकन भूक लागली काय रे दिवसभर कुठं भोकळत असतो अरे तुझ्या वयाचे पोरं काम करतात आणि तू गावभर कुत्र्या मारत असतो लाज नाही वाटत का तुला हा कधी सुधरायचा तू जाऊ द्या ना का त्याच्या मागे लागता सारखं घरात पायने दारात पाय त्याच्या मागे किटकिट करत असता सारखं टोमणं मारत असता पोराला काय रे तू कुठं राहत असतोस दिस रातभर गावात गेलतो तुला कळत नाही का बाबा वाट बघत असतील घरात एवढ्या रात्रभर भटकायचं असतं का अगं तुझं असतं लाड आहे सगळं एखाद्या दिवशी डोक्यावर मिऱ्या वाटेन ना तेव्हा कळन तुला मग जाऊ दे बाबा आहे बाबा सतत टोमणे मारत असत मला जाऊ दे रे बाप आहे तुझा मनाला नाही लावून घ्यायचं काय टोमणं मारलेलं तुला कळतंय सुधरायचं समस्त का आयुष्यामध्ये एवढा बडबड करतोय मी त्याची अक्कल धरली का दे गाडी घेऊन दिली गाडी घेऊन दे मागायचा मोबाईल घेऊन दिला मोबाईल घेऊन ते कर्ज आतापर्यंत तुझा बाप फेडतोय ते दुःख मी बघतोय त्याची अक्कल आली का तुला सुधारलं का कधी जीवनामध्ये तू हा आणि बाबा बोलतो ते वाईट वाटत का तुला दादा तू असं का वागतो रे ज्याने बाबाला वाईट वाटेल जेव आता खा नको मला जेवाय दादा गेला ना तो पशीपोटी जाऊ दे गेला तर आलाय मोठा बॅलिस्टर खा गपचूप आता कसं खाणार गोड अन्न लागणार का मला आता काय जेवणार पोरग घराच्या बाहेर गेल्यावर खाऊन घ्या आपलं चला घ्या तुम्हीच गेला आता अजून देऊ का तुला नको बंट्या काय रे तुला माहितीये का रे आपण तिकडे उरसाला गेलतो 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 बरोबर बरोबर त्या गावाला ऐक ना अक्ष तुला माहितीये का अक्षा जण पूजेचं काय शपथ्या अक्षाला एवढी झलक दिली ना एवढी जबरदस्त अरे तिची केस बघितली का अक्षाशी अशा तोंडावरून गेली ना अरे यार तिथंच टाका वाटला होता पण अक्षा याडच झाली त्या अक्षाला त्यांना पोरगी पटली हा आणि आपल्याला कधी पटायचे रे तोंड बघ तोंड आरशात हाय का दड तोंड काळ्या अरे माझ्या चेहऱ्याला काय झालं तवा तुझ्यापेक्षा चांगलाच आहे माझा थोबडा मला माहितच होत तू असं काहीतरी बोलशी ना गबर का तू तर बघ तो अक्षा तिकडून तोंड लोंबून आलाय बघ काय झालं रे अक्षा काय झालं थोबड लोंबो आहे बापाने जेवण नाही दिलं काय रे जा म्हणला मित्रांकडे बोकाळायला म्हणजे आमच्या संग येतो म्हणून अरे याचा बाप सुद्धा लेखडूस आहे खरे लेखडूस आहे त्याचं म्हातार हा ए बापाला नाही घ्यायचं मधी त्याला बापाचं नाव काढलं का लय राग येतो बरं खरे याला बापाचा राग येतोय मरुद नाही याला ते जाऊ दे मग घ्या कुठे अरे काय माहित कुठे गेलाय तू मग घ्या अरे जेवण करीत असं हिन वाले एक काम कर ना काय रे काय काय बळे मी नाही तिकडे भूतबीत बांधणार मी नाही काय तूच करू शकतो म्हणजे मी काळाय म्हणून काळाय म्हणून नाही रे मग तूच करायचे ए अरे बरोबर तुला शोभत ना म्हणून तू कर काहीतरी झोकणार नाचून दाखव मला ऍक्शन मध्ये असं नाचून ना आमच्याकडे बघून चला जाऊ बसू नको बसू चला चला मंग्याकडे मंग्याकडे परत लवकर लग्न कस जोरात झालं पाहिजे काय आहे जोरातच होणार ना शेवटचं आहे लग्न घरातलं मंग्या तुझ्या लग्नाला डीजे बीजे आणायचं का नाही मग काय दादा तुझ्या लग्नाला डीजे आणला माझ्या लग्नाला नको का गावभर उन्हाडक्या करत फिरतो येड्या आता तरी सुधारणार साळ्या उद्या बायको आल्यावर कसं व्हायचं तुझं आणि म्हणतो लग्नाला डीजे पाहिजे माझ्या जाऊ दे ना बाबा होईल की लग्नानंतर सगळं व्यवस्थित जाऊ दे ना मंगेशच्या बाबा लग्न एकदाच होत मंग्या काय रे अक्षा चल आलो थांब जा येड्या जा आला तुझा मैत्र हे मंग्या एवढ्या रात्री कुठे चाललं तू आलो थांब अरे किती उशीर आम्ही कधी बसून तुझी वाट बघतोय थांब बर का आलो मग पण लवकर ये हा
तू तर काही दिसत आता काही मला हाडळच काय राव फार माय वाटोळ करून टाकलं बदे राव चल बघू ना मग काय करते ते पळाले तिच्या मागे चल चला चला काय झालं रे मग तुला असं बसायला हा सांग ना मग्या कवा आला रे मंगे बघ आज लवकर आला आता लवकरच येणार आहे पण अक्ष तू मधीच कुठे गेलता रे अरे त्या रव्याला आणाय गेल तू कुठे रवे रव्यापाय तुला रव्यापाय तुला ते बघ ना तिकडे काय झालं रे अरे मी रवे रव्या तुमच्या सगळ्यांचा प्लॅन होता काय मला काय आम्ही तिघांनी प्लॅन केलता घाबरलो ना तुला माहितीये का हे बघ मी काय केलते अरे या पोरांनी तुला घाबरायचा प्लॅन केलता अरे गपल्या का सर अरे बनते चल जातो मी चल सोड बघ हा मुतला का काय झालं बघ पॅन्डे मध्ये ए गप मुतलं लगेच अरे मुतला नाही मग काय झालं बघ कसली पाडली रे याची पाटली नाही रे थोडसच घाबरलो दिसते थोडसापणी करणे केली होती का थोडस घाबरलो अरे एकदम थोडस काय काय मजा आली ना हसा हसा रे हसा तुमचाच दिवस आहे लय लय झाली तुमची फालतुगिरी चला आप आपल्या घरी चल म्हणजे मला एक सांग ना तू पोरगी बघा गेलता ना तुला काय काय विचारलं रे कुठं काय झालं तवा काय नाही झालं चल ए मग सांग आम्हाला तरी सांगत जा मैत्रीमध्ये असं नसतं मैत्रीमध्ये असं नसतं त्यांच्या तर मला वाटलं पोरगी नाही नोकरीचाच इंटरव्ह्यू घेते तर राव राम 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 सप्राची आई पाहुणा आलात पाणी घेऊन या मामा पाणी घे हो हो अरे पाणी घे रे मंडळी घेऊन आलोय मुलीसाठी अहो दादा आता हे पहिलंच कार्य आहे माझं याच्यातली मला काय माहिती सगळं काय तुम्हीच बघणार आहे तुम्हीच बोलायचं पाहुण्याच्या पोरीला मागणं आणलेलं आहे कुठलं पोरग आहे हे बघा हे पोरग आहे हे का काय करते या पोराला भरपूर काम आहे 50-60 acres जमीन आहे एक हॉटेल आहे काय त्या पोराला कामाची गरज आहे शिक्षण बिक्षण 10th pass आहे एक काम करा मुलीला आधी बोलून घ्या मुलाला आणि मुलीला एकमेकांना पाहू द्या त्यांची पसंती होऊ द्या नंतर काय ते बोलू आपण सपनाच्याही सपनाला घेऊन या चाललंय बरं तुमचं कसं काय चाललंय पाहुणा बस तुमचं कसं चाललंय आता विचार आली मुलगी बघा तुम्ही विचारा आता सुनबाई दिराला विचारा त्याला मुलगी पसंत आहे का पसंत आहे का मुलगी हो पसंत आहे मला पसंत आहे मुलगी मुलाला मुलगी पसंत आहे मुलीला आत पाठवा म्हणजे ते सांग नाहीला मुलगा पसंत आहे की नाही ते ऐकलं का सपनाचे बाबा सपनाला मुलगा पसंद आहे पण देणे घेण्याचं काय ते आताच बोलून घ्या 1 lakh khunda आणि 9 tole सोनं बस एवढीच अपेक्षा आहे जास्त काय नाही लग्न कसं जोरात झालं पाहिजे मावळ तालुक्यात नाव झालं पाहिजे हो अजिबात त्याची काळजी करायची नाही लग्न एकदम झक्कास होणार घ्या गुक्क लावून आता काय थांबायचं मग सपनाच्याही ताट घेऊन या एक बाई उठवा सवाशीन पोरींची चांगली नोकरी घेऊन आलं हा मंग्या विचारायचं ना जेवणात का नाही तिला लय झाली तुमची फालतूगिरी बंगारून जाप आपल्या घरी अरे का माझी बायको येते का तुमची का आम्ही कुठे म्हणतो आमची बायको आहे तुझीच होणार ना माझी सोनार म्हणतोय का हे
चला चला सपनात दिसती सपनात दिसती आगा झालं का नाही तुझं तर बघतो आका झोपायला लागलाय त्याला काय आणि झोप येते झालं आवरते काय आवरते सारे दिवस तेच चाललंय बाबा मला कपडे घे ना हा इकडे खायचं बांध आणि तुला कपड्याचं पडलंय त्यालाच घे सगळं मला तर काहीच घेऊ नका गाडी घ्या फोन घ्या अगं तुला तरी काय कमी केलंय मग सांगत आहे आईला अरे अक्षा काय रे मंग्या ए चल हा आलो तर पाच मिनिटात अरे तू कुठं चाला तोंड वर करी तेवढी फाटी घेऊन येश आता वरून बाबा पाच मिनिटात आलो मी अरे काहीतरी खाऊन जा की उपाशी पोटी कशाला चाललाय अगं जाऊ दे नाहीतरी त्याला मस्तीच पाहिजे काम नको धाम नको बोकळत फिरायला पाहिजे म्हणतो नुसतं अहो जाऊ द्या की पोरग आहे आपलं काय जाऊ दे तुझंच लाड चाललंय सगळं आज तुझीच गाडी घेऊन जाऊ हा चल पण कुठं जायचं काय नाही रे बाबाची औषधं संपलेत ना गे फिरून गाडी मेडिकल मध्ये जाऊन घेऊन आपण जाऊ चल लवकर जाऊन येऊ चल गाडी तर वळू दे ना हा बस पूजा दिसली होती का रे ए मग घ्या औषधे सगळे घे बर का भाऊ एवढी औषध दे ना किती झाले 24 रुपये पण किती झाले 100 रुपये द्या हे घ्या हे घ्या मग घ्या किशा ठेव औषध सगळी व्यवस्थित सगळं घेतलंय ना हा 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 सगळं घेतलंय एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवायचं ना बाबाला हा रे जायचं घेऊन चल लवकर बापाने लय काम सांगितले इथं पूजा आली तर आली तर काय लगेच प्रपोज अरे ती बघ पूजा आली अरे कुठे लक्ष आहे का पूजे तुझा कुठे नाही गा आई चला लवकर उशीर होतो पाटलीन बाई काय पाहिजे दाखवा ना ड्रेस कोणासाठी हिच्यासाठी पाहिजे चांगलं दाखवा ओ दुकानदार हो पाटील चांगली कापड दाखवा आमच्या पोरीला तुम्ही काळजी नका करू पाटील आताच काय ते बघ हा बघा हा चांगला आहे चांगली कापड घ्या हो हो घेते परत घरी गेले कटकट नको नाही हा पण जरा ठीक वाटतो हा बघा हा मस्त आहे दुसरे रेड मध्ये दाखवा छान पैकी लॉंग पॅटर्न लॉंग पॅटर्न हा हा छान वाटतोय चांगला ड्रेस आहे एकच नंबर ड्रेस आहे हा राहू दे आज घ्यायचा हा पॅक करा हो करतो बिल कुठे द्यायचं तिकडे का बर राजू किती पैसे झाले 1870 1870 ना हे घ्या हे घ्या पाटील भाई हा द्या चला लवकर किती वेळ लावता सगळे व्यवस्थित घेतलं का कपडे कपडे लावले काय एवढं कपाट भरले कपडे सारखी कपडे पक्या तू चल अरे पक्या थांब मला तरी बसू दे वड वड
बस चल आता बसला का रे अरे गाडी तर जाऊ दे ती पुढं हा चल आता माग चल चल पळ तोडीन ए अक्षा थांब काय झालं बाबा मी रात्रंदिवस तुझ्यासाठी कष्ट करतो आणि तू आज दिवाला ही काय येण्याची वेळ आहे का तुला सांगितलं होतं ना शेतामधून फाटी घेऊन ये म्हणून दादा तू काय ऐकत नाही रे बाबाचं का रे बाळा असं वागतो बापाला राग येईल असा नको ना वागू बाळा आता ऐकतोस काय तोंडल्यासारखा जातोयस का नाही ऐका एक जाऊ जाऊ दे बाबा जाऊ दे लहान आहे वो काय लहान आहे जो आपल्याला यात्रेत भेटला होता हो ग तोच दिसतोय पण का ग तुझं मन मीन बसले का त्याच्यावर नाही ग तसच बास झालं चला घरी आधीच उशीर झालाय आई वाट बघत असेल हिला पण आताच यायचं होतं का मित्रांना तर लय मोठ्या तोऱ्या सांगितलंय तिला पटवणार नाही पटली तर लय असतील राव मला तुम्हाला माहिती का काय बापाने कानाखाली मारली माझ्या अरे काय झालं काय झालं सगळं रामायण झालं तरी म्हणजे सीतारामाची कोण अरे सोड सगळं हे अक्षयच असंच असते रामाची सीता कोण याला कळत नाही अरे मोठं झालं असं असत रे हे समजून हा ना हो ना यार लहानपणच बरं होत ना हा ना तुम्हाला माहिती का रे काय ते लहानपणी सर रोड मारायचं आज यांना सोडायचं नाही तुम्हाला या या आता करत दांडक्याने एकेकाला हानीन ये जाड्या टायराव आणि हवा करीत दांडक्याने दगडाने गोटाळीन तुम्हाला विटांनी कुतळी या तुम्ही या फोड फक्त मग तुम्हाला दाखवतो अशी बडीतो तुम्हाला या कुणाचा बाप येतो मी बघतो ए भित्र्या थांब तिकडे आलोच मी तुझ्याकडे बघतो तुला तर आता दगडाने गोटाळीन गाडीला हात तर लावून दाखव नाही ना गोटाळलं तिथून पुढं आपण सरवड पकडायला जाऊ चला एक आपण काम करूया काय र सरवड पकडायचा आणि त्याला पुरायचा हा मग आपल्याला पैसे भेटतील मग आपण पार्टी करू
हा आपण 1 रुपया ठेवला तर त्याचे 2 रुपये भेटतील. चला सरवड शोधायला. चला लय झोप येते राव, चला आपापल्या घरी जाऊ झोप. चला तुम्हाला लय महत्वाचं सांगायचं. काय रे काय काय सांग. इकडे इकडे सांग, इकडे जरा सांग ना. हा सांग. ऐकायचं का नाही तुम्हाला? तुम्हाला ऐकायचं नसेल तर आज मी शेतावर गेलो होतो ना. खरंच का? हा लाव ना कळलेला हात. ऐक तर, शेतावर गेलो होतो ना, पूजा आणि तिच्या मैत्रिणी आल्या होत्या. वहिनी पाहिली वाटत यांनी आपल्यासाठी. खरंच आपल्याला माहिती कॉलेज जाते का नाही? मग कुठे उद्या ना आपण तिच्या माग माग जायचं आणि बघायचं कुठं जाती कुठं नाही, मग आपल्याला कळेल. बरोबर आहे ना? करू बंट्या, गाडीला बघ ना काय झाले. तुझ्या गाडीला आताच बंद पडायला पाहिजे होते का? अरे काय काय, तू माझी गाडी बघ ना किती मस्त आहे. काय तू बोलतोय, गाडीला आताच काहीतरी झाले. बरं थांब, बघतो मी. कर काहीतरी. त्याच्यातलं कळत का तुला काही? गपना मग्या. कडक ऊन आहे ना? अरे कशाला काय करतो? अरे चालू होती का? चालू होती. अरे म्हणत्या तुला मी सांगतो, आधी तुम्ही तो अगदी गाडी. सरांनी सहलीला आपल्याला जायचं होतं ते सांगितलं होतं ना. तू येणार आहे ना मिनू? तिथे बघ ना. हो रे तिकडे. काय करतो गाडीला म्हणत्या? काय रे जाऊ ने. राजा विचारतो. आकाश मला पण तसंच वाटतंय रे. पूजा थांब ना, तुझ्याशी बोलायचंय मला. हां बोल ना. पण हिम्मत होत नाही. बोल लवकर. हिम्मत नसेल होत तर सोड ना, मग नको सांगू. बोल लवकर. कसं सांगू? मी ना चल ग, हा काय बोलतच नाही. ए थांब ना, पण तुला राग तर नाही येणार ना माझ्या बोलण्याचा? नाही बोल, तू बोलशील तेव्हा कळेल ना मला. आज मंग्याची आळद आहे, तू येणार आहेस का? हो का? काय काम आहे का तुझं? काम नाहीये, पण आल्यावर सांगतो. चल पूजा, येडाचा येतो. खरंच येडाचा येतो, पण खूप छान दिसतो हो तो. तुझी त्याची जोडी चांगलीच जमन. तुझं तर आपलं पुढचंच. काय बोलतेस तू?
काय नाही हा, मला माहितीये तुला तो लय आवडतो. काय पण हा, चल उशीर होतोय. आता होईनच तुला उशीर, तू का नाही बोलत त्याला तुझ्या मनातला भावना? गप्प बस हा. मला पण आवडू लागलाय तो, मी सुद्धा विचार करते त्याचा, पण कसं बोलणार? अगं खरंच खूप छान आहे तो. मग संध्याकाळी हळदीत बोलास तुम्ही एकमेकांशी? बोलते ना. नक्की बोल हा. अरे तुम्ही काय इथे बसले? चला की सगळ्यांनी किती पैसे द्यायचे त्याला? काय ऊन लागते, ऊन लागते. बोर गेले कडक. ताई इकडे कुठे? माफ करा भाऊ, मी तुम्हाला नाही ओळखलं. काय फरक पडते, ज्यांना ओळखायचं त्यांनी ओळखलं, ते तर पळाले. पण तू इकडे कुठे? मी इकडे चोरगे पाटलांकडे. चोरगे पाटलांकडे? हो, तुम्ही ओळखता का त्यांना? ओळखतो का म्हणजे काय, चांगलंच ओळखतो. बर. पण तू? मी? ते माझे मामा आहेत. हो का? सोडू का तुला घरी? नाही नको, जाते मी. हा ठीक आहे, येऊ का मग? हो चला रे. चल मग गाडी करा आपली. हा हा. ए बंट्या बस, हळदीची तयारी करायची, चल लवकर मग घ्या. चल पासून तुला बघितलं त्यापासून तू खूप आवडते मला. हो का? खूप आवडतेस, तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहे. मला पण तुलाही आवडतस. मला सोडून तर नाही जाणार ना? कधीच नाही, तूच माझं सगळं काही. जिकडे तिकडे तुझाच चेहरा दिसतोय, खूप जीव जाडला माझा तुझ्यावर. माझा पण. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर.
अग चल पूजा, किती वेळ अजून? जर तात्यांना कळलं ना तर तिकडं हळद आणि इकडं लग्न संगच लागन बघ. असंच असतं मेनू, जेव्हा प्रेमात पडतो ना आजूबाजूला कोण असतं याचं भानच नसतं. बाय. चल आता हे थांब ना. सुपारी बांधली 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 बरोबर. अरे काय करतो? अरे गपना. लग्न झालं तुझी. ए बाकी झाला बघ. चल चला ना तिकडने, चला ना माझ्यासोबत तिथे. चल हा जाऊया. त्याला काही काम धंदा आहे की नाही? काय गप बस की बस गाडीवर. कुठे चाललीस? आज काही नवीन आहे का? तुला काय करायचं नुसत्या चौकशा करून? आम्ही चाललोय फिरायला. तात्यांना कळलं तर? कळलं तर कळलं, काय करणार आहेत ते? माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगू दे ना मला. जाऊ दे ग, होऊ दे तिच्या मनात. आज लय छान दिसते. गप्रे तुझं आपलं काय करायचं? काय खाणार? आईस्क्रीम घे ना. दोन आईस्क्रीम द्या ना. किती झाले? छान छान आहे. प्रेमाला कोणाचीच नजर लागू देऊ नकोस. आमचं एकमेकांवर असंच प्रेम राहू दे. आमच्यात कधीच दुरावा येऊ देऊ नको. त्याच्यावर माझा जीव जडलाय, हीच प्रार्थना तुला साक्ष म्हणून करते. काय काय नाही, काय मागितलं देवाकडे तू? मागितलं काहीतरी. काय पण? मी का सांगू? आज लय खुश आहे, काय विचार तुझ्या मनात? हा सांग ना. माझ्यावर किती प्रेम करतोस तू? आबाळ्यावड, जिथं आकाश संपेल तिथं माझं प्रेम सुद्धा संपेल. खरंच का? हो. मग आपण लग्न कधी करायचं? तू म्हणशील तर चल आता करायचं. तसं नाही रे, खूप जीव जडलाय माझा तुझ्यावर. माझा सुद्धा. तुला माहितीये माझा चुलता कोण आहे ते? कोण आहे?
या भागाचा दादा येतो सगळे घाबरतात त्याला. सोड, असं किती दादा बघितलं मी. हा निवडणुका आल्यात म्हणून वातावरण शांत आहे. निवडणुका झाल्यावर बघ कसं गरम होत आहे ते. बसा 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 बसा. तात्या, आपल्याला नवीन फार्म हाऊस साठी 1,00,000 रुपये पाहिजे. ला 1,00,000 रुपये? हा देऊ देऊ. तात्या, या टायमाला आपल्या एरियाच्या निवडणुका जवळ आल्या ती, आणि तेव्हा जरा पैशाची गरज आहे. बघा सोय कर. तात्या, तो काल 40 दादा नाही का? हा गेल्या वर्षी लय त्रास दिला आपल्याला. या वर्षी जर आला ना डायरेक्ट संपून टाकायचा. बघा अजिबात ठेवायचा नाही. हॅलो ओंडेव, ओंडेव बोल ना. फोन करतो. हे बघा पोरानो, या वर्षी काय राडा झाला तरी चालन, पण विजय फक्त आपलाच झाला पाहिजे. तात्या तुम्ही त्याची चिंता करू नका. समजा कोणी नडला ना त्याला तोडला म्हणून समजा. तात्या आपल्याला एकच करावं लागेल, राजकारण राजकारण राजकारण. लय भारी, काय पण करा आपण सरकार फक्त आपलं चाललं पाहिजे. मग तात्या चिकन बिर्याणी फिक्स ना. चिकन बिर्याणी एकदा का विजय झाला? अरे नुसतं चिकन बिर्याणी काय, चिकन हंडी सुद्धा देईन. तात्या दारूची सोय झाली पाहिजे. हा दारू दारू. तात्या गावात लग्न आहे, आवाज आयचं का नाही लग्नाला? हा अरे हा ते तर विसरलो. चला 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 चला. फोनला पण आताच येणं होतं. हॅलो हॅलो, खंबीरराव बोलता का? हा हा, खंबीरराव चोरगी पाटील बोलतोय. आज पगार आहे का साहेब? कधी? आज. आज पगार नाही नाही, आज नाही, उद्या पगार करीन. उद्या सर्व कामगारांना पगार देईन. पण आजच पगार होता साहेब. हो बरोबर आहे तुमचं, पगाराचे विषय आजच पगार होता. पण आज माझ्या जवळचं लग्न आहे, मला त्या लग्नाला जायचंय. मग उद्या? हा उद्या करतो पगार. पण पाटील जरा नड होती. उद्या करतो ना, सांगितलं ना एकदा उद्या करतो म्हणून. काय तुम्ही पण. ए पाटलीम बाय. हा झाली का नाही तयारी? झाली झाली. या लवकर चला. काय अगं आपल्या लग्नाला जायचंय. झालं झालं आवरलं. पूजा काय करती? पूजा तयारी करते ना. तयारी करती? हा. का ग तुला एक बोलू? काय हो? तुला ते दिवस आठवतात का आपलं? कोणते हो? अग पूजा जेव्हा जन्माला आली ना. हा त्यावेळेचे दिवस आठवत. मला आजच कसं भरत असेल तर आठवलो. अगं इथं पूजा नाही म्हणून म्हणतोय मी. तुमचं आपलं काहीतरी. अगं काय तू. असू द्या. पूजा, ए पूजा काय चाललंय? ये बेटा लवकर चल. आई मला बोलवलं. हा बेटा आवरलं तुझं? आई मी मेनू सोबत येते ना. बाबा येऊ का? कामच्या बरोबर जमत नाही. बाबा प्लीज ना, मेनू सोबत येते मी. येऊ द्या ना, तिची इच्छा आहे. मैत्रिणी सोबत येईल. बर ठीक आहे, एक गाडी तुझ्यासाठी मागे ठेवतो. लक्षात ठेव मला काही तक्रार नाही पाहिजे. नाही 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 काही होणार नाही. जा घरामध्ये मस्ती करत येऊ नका. नाही गळूया. आणि तुमचे काय ते आपले उद्योग सुरू होते फालतूचे? काग काय काग, मला लय जुने दिवस आठवा लागलेत. काय आजच सुचलं तुम्हाला? तुला एक सांगू, एक जुनी म्हणे आपली माहिती आहे का? कसली जुनी म्हणे? अगती बाई कशी वाकड तर खाचरीची लाकड. तुमचं आपलं काहीतरीचा काय ते त्यात काय एवढं? काय काय एवढं म्हणजे? पोर आपली वयात आली आणि तुम्हाला असले उद्योग सुचत आहेत आता. अग पोर नाही म्हणून तर बोलतोय ना. हे भगवान, चला निघूया लवकर, आता वेळ आता काय पक्या. हो पाटील. अग चल लवकर. हो हो आले. लग्नाला उशीर होतोय. हो आले. वेळेत पोचणं गरजेचं आहे. हो हो. सप्रचाई. हा झालं का बघ सपनाचं उरक? बघ बरं लवकर. हा बघते. बघ 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 बघ. सपना, ए सपना, काय गई पोरगी कुठे अजून तयार नाही झाली? चल लवकर, उशीर होतोय. ताई घेऊन येते. हा का पोरी? काय करती ग? आले बाबा. आली का सपना?
नाही ताई घरात नाहीये, मी तिच्या रूम मध्ये पण बघितलं पण तेव्हा ही चिठ्ठी सापडली. काय काय वाच लवकर. कसली चिठ्ठी आहे? प्रिय बाबा, मला तुम्हाला सांगण्यास खूप दुःख होते, माझे एका मुलावर प्रेम आहे म्हणून मी त्याच्या बरोबर पळून जात आहे. बाबा मला माफ करा, कारण मी तुम्हाला हे अगोदर सांगायला पाहिजे होतं, पण तुम्ही हे मान्य केलं नसतं म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. आणि तसंही मुलगी म्हणून माझ्या पण काही अपेक्षा आहेत, मलाही माझ्या आवडीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे म्हणून मी हे सगळं करीत आहे. तरी तुम्ही मला मोठ्या मनानं माफ कराल अशी अपेक्षा बाळगते. बाबा पुन्हा एकदा मला माफ करा. तुमची सपना झालं तुमच्या मनासारखं. आता तुमच्याच मनासारखं झालं म्हणायचं ना, माझी सपना वाटलं ना डोक्यावर मिरिया. मला आईचे संस्कार लागतात. आई बो झाली का नाही मुलीची तयारी? औरका लवकर मुलीला बाहेर घेऊन या, लोक सगळी वाट बघतायत. मुलीला आणा ना बाहेर. आई बुवा झालं का औरून मुलीचं? लग्न होणार नाही. कसं शक्य आहे असं? कसं बोलता तुम्ही होणार नाहीये लग्न? अहो सपना घरातून निघून गेलीये. तुमचं लक्ष कुठे होतं निघून गेली तेव्हा? हेच आहेत का तुमचा संस्कार? अशी नाटकं होती तर आम्हाला आधीच सांगायचं होतं ना, असं फसवायचं नव्हतं तुम्ही. अहो तुम्ही नाही समजून घेणार, समजून घेणार तरी कोण? काय झालंय ते तरी सांगा आम्हाला. आम्ही आमच्या आता आम्ही समजून घेऊ, पण ते कसं समजून घेतील आम्हाला? माझी मुलगी पळून गेली का? अहो लोकांना काय सांगणार आम्ही आता? पाय धरू नका, तुम्ही तुम्ही आमच्या घराचे अस्तित्व आहात. बाबा मी असं काही होऊ देणार नाही, जे ताईने केले ते मी करणार नाही. तुमच्या इज्जती खातिर मी हे लग्न करायला तयार आहे बाबा. इज्जत राखली का तू पोरी? माझी इज्जत राखली. माझी मोठी मुलगी जरी गेली असली तरी माझी आता ही मुलगी लग्नाला तयार आहे. आई बुवा अहो कसं शक्य आहे ते? तुमच्या या मुलीचं वय काय, माझ्या मुलाचं वय काय, समाजामध्ये तोंड दाखवायला जागा तरी राहणार आहे का? अहो आई बुवा आता त्यात धरून राहायचंय का? बरं ठीक आहे, जे तुमच्या बाबतीत घडलंय तसं इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये. ठीक आहे तुम्ही मुलीला तयार करा आणि मांडवात घेऊन या. तुमच्या मुलाचं अहो तो आमच्या शब्दाच्या पुढे आहे का? असेल ना. हो ठीक आहे आई बुवा, मी मुलीला घेऊन येतो. हा तुम्ही व्हा मोर, मी आलोच मागणं. मुली जर तयार हो मुली लवकर. चल ग. चला. काय माहित कुठे दड पडले गेले? गेला असं घरी. बाबा काल पैसे मागतो कपड्यांसाठी. का काय मग काय सांगतो? बापाने दिली एक काना खाली ठेवून. मग काय आलं? मग काय झालं तवा? पण त्याचा बाप पण लय आडा रे, ते मागितलं असं कपड्यासाठी इकडे लग्न पण द्यायला पाहिजे ना बापा. बापले सर किती त्याचे? पण मित्राचं लग्न आहे ना. पण जाऊ दे अक्षा, ते जाऊ दे. इकडे धावपळ चालू आहे. चल इथं उभं राहून काय करायचं? म्हणून काय करायचं? मग चल ना तिकडे. इथं काय? चल तिकडे. बाई लग्न झालं का? लगेच निघा, मला काम आहे. लग्न लागलं की लगेच निघू. आता तर पोहोचतोय लवकर, उशीर होतोय. अष्टविनायक मंगल कार्यालयाच्या या मंगलमय वातावरणात वधू वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी तरुणांचे स्फूर्ती स्थान आपल्या गावची शान गोंधळ करू नका. शंकर्या चल रे. त्यांनी या स्टेजवर यावे आणि स्थानापन्न व्हावे, त्यांचा इथे मान सन्मान करण्यात येत आहे. आपल्या गावचे प्रसिद्ध गाडा मालक नंदू शेठ आसवले यांना मी इथे विनंती करतो की त्यांनी तात्या साहेबांचा फेटा बांधून व शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करावा. अक्षा कुठे चाललाय? काय रे? अरे पूजेने बोलावले घरी. पूजानी कुठे घरी बोलावले? काय घरी? मी आलो पूजाला भेटून. आणि हाय फेटा कोणाला बोलू नको,
लवकर येऊ काय तर मग याचं लग्न लवकर नाहीतर ये तुम्ही तुझ्या माग हा ये ये उपस्थितांमध्ये टाकवे गावचे माजी सरपंच तुकारामजी असवले संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यांचंही भय परिवाराच्या वतीने स्वागत पूजा तुम्हाला घरी बोलावलंस पण तुझ्या घरच्यांना कळलं तर कळू दे माझा जीव आहे तुझ्यात तुझ्याशिवाय माझा आयुष्यभर कसा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव मी खूप गरीब आहे आणि तू श्रीमंत तुझ्या घरच्यांनी नाही मान्य केलं तर घरच्यांना थोडंच आयुष्य काढायचंय मला काढायचंय आणि मी ठरवलंय काय पण होऊ दे माझ्यासाठी एवढं करायला तयार आहे मी पण ठरवलं तुझं आयुष्य सुंदर करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करेन आणि तुला सुखी ठेवीन किती सुंदर असेल तो दिवस फक्त तू आणि मी हो ना असंच व्हायला पाहिजे असंच होईल अजून कोण आहे घरात शोधून काढाल त्या पोराला कुठे लपलाय बघा त्याला बाहेर काढा काय झालं काका काय झालं सांगतो तुला दाखवतो त्याला पुढे
काय करून ठेवलंस हे पोरी? अगं काय करून ठेवलं काय? अख्ख्या गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही या कार्तीनं. आता काय करायचं? आता काय करायचं? अगं आता काय करायचं काय? अगं कार्ते तुला माहिती का त्याचा बाप काय करतो? अख्ख्या गावातली गटर साफ करतो कार्ते. आता काय नाय आगीत हात घातला ना जाऊन टाकतो त्याला इच्छा तर. आता डोक्याची पान वाटते कोण टाकली? तात्या शांत बस. तुम्ही नका भांडू. काय भांडू नका? काय या कार्तीनं करून ठेवलंय? चार माणसात तोंड दाखवा जागा ठेवलं नाही कार्तीनं. तात्या साहेब काय रे पक्या? आमदार आलेत बाहेर. ए जातीला घरात घेऊन या आतमध्ये. तात्या साहेब आमदार साहेबांना बोलू का? पक्या व्यवस्था कर आमदार साहेबांची. बरं बरं तात्या साहेब तुम्ही काय काळजी करू नका त्याची, मी करतो व्यवस्था त्यांची. तात्या कपडे घाला अंगामध्ये, लहान पोरासारखं करू नकोस, जरा शांत राहा. अरे आपलं काय असेल ना ते आपल्या घरात आमदारांना समजलं नाही पाहिजे. नमस्कार. चला आमदार साहेब आलेत. आमदार साहेब आपल्या घरात तुमचं स्वागत आहे. या बसा. तुम्ही बसा 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 बसा. हा बसा. हा नमस्कार. अबा कसं काय चाललंय? एकदम जोरात. तात्या बरं आहे ना? बरं आहे. अबा घरचं कसं आहे? बरं आहे. हा विजय फक्त आपलाच. कशी काय चालली आहे निवडणुकीची तयारी? एकदम जोराची एकदम. आमदार साहेब तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आम्हाला घाबरायचं काही कारण नाही. विजय आपलाच आहे, काळजी नाही करायची. आमदार साहेबाची पुण्य. तात्या काय टेन्शन मध्ये आहे का? काय नाही काय. मग काय? काय नाही. आल्यापासून बघतो मी थोडीशी तगमग चालू आहे. काय नाही. अबा काय भानगडे? काय नाही. प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही. मग वातावरण थोडस गरम वाटते तुमच्या दोघांकडे पाहिल्यावरती. नाही नाही काय नाही. निवडणुकीचं काय टेन्शन घेतलंय का? नाही थोडाफार ताण असणार. खर्चीचा प्रॉब्लेम आहे का? नाही. काय असलं तर मला सांगा. काय नाही आपण सगळं मॅनेज करू. आमदार साहेब फक्त एक काम करा, आपल्या विरोधकाचा मुलगा आहे ना त्या मुलाला तेवढं तुम्ही कामाला लावा. कोणतं? अहो तुम्हाला माहितीये चांगलं, मागच्या वेळेस सभेमधून तो उठून गेला होता. सोनूचा पुतण्या? हा सोनूचा पुतण्या. तुम्ही आता काहीच काळजी करू नका. अहो त्याची जवळजवळ आपल्याला 150 मतदान आपल्याला होणार आहे, त्यामुळे बाजी आपली 100%. एवढी निवडणूक होऊ द्या, त्याला शब्द द्या, मी सांगितलं असं म्हणा. अजिबात काळजी करू नको म्हणा, आमदार तुझं काम करणार आहे. आबा तात्या या वर्षी फक्त गुलाल आपला आणि आपलाच उडाला पाहिजे. चला आबा येतो मी. काय काळजी करायची नाही, अहो झालाच पाहिजे. म्हणजे आपलाच आहे. आबा चला. हो चला चला. असं काय उदासवाणी बसलंय? काय माहित बा. अरे त्याला आवाज तरी दे.
आकाश, अरे आकाश बंटी लाल बघ, अरे आम्ही आलोय जीव बीव द्यायचं हे नदीत. आकाश लय जुदस्वानी बसलय. मग काय किती समजावलं याला तरी काय कळत नाही. अजून किती समजायचं याला. प्रेम लय याड असतं राव, प्रेमात माणूस काय करीन तेच सांगता येणार नाही. हे बघ आक्षावानी. नाही तर काय, फारच आकाश नाराज झाला रे. आक्षा असा किती दिवस बसणार राहिले का. तू प्रेम केला असं तर कळलं असं तुला. जाऊ दे ना यार देश सोडून, तो पाटील लय खराब आहे माणूस यार. तो तुझ्या आणि तुझ्या गरजांच्या आयुष्याचा वनवा करून टाकीन यार. तो काय गाय छापचू नाही का सोडायला, वनवा तर पेटलायच. अक्षा आपण एक काम करू ना, आज बाजार आहे, बाजारामध्ये तीनच, मग तू तिला भेट. हा रे आख्या ती बाजारात येईनच, पण तिचं ऐक थोडस. हो रे अक्षा. अरे आम्ही तुझं लहानपणाचा मित्र आहे ना, काहीतरी आमचं ऐकणार आहे. आकाश ऐक रे, पण तिचं ऐक ना थोडं तरी तू. ठीक आहे चल ना यार चल. पण त्या अक्षाला धर, पडल बिडल ते कालच्या धरून काहीच खाल्लं नाही त्यांनी. भेंडी कशी दिली हो? 40 रुपये किलो. आणि 1/2 किलो मिरच्या द्या. हा देतो. बाबांनाच सांगते. चल अजून बरंच घ्यायचं आहे. पूजा पूजा अगं ऐकतेस का, घ्यायचं का ते? बॉबी झालेल ना. हा एक द्या, घे पकडते पूजा. हा त्यांच्या पिशवीत टाकते. हा ठेव याच्यात ठेव. हा हा झालं ना, चला आता. हाय मीनू आहे तिथे जाऊ. हा जा. पूजा तू का ना ऐकत माझ? हे काय करतो आकाश? पूजा मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मी पण नाही राहू शकत रे, खूप जीव जाडला तुझ्यावर. चल आपण पळून जाऊ. तात्यांना जर कळलं ना तर आपल्याला आपल्याला जिवंत जाळतील रे. चल तिकडे जाऊन कपडे बघू आपण. तू रडू नको ना, इथे छान दिसत आहेत ना कपडे. ड्रेस छान दिसतोय, घ्यायला पाहिजे तो वरचा पण चांगला. खरेदी करायचं असेल तर जा तुम्ही पुढे, मी जरा बघून येते. तुम्ही घ्या त्यावर, मी आलेच पुढून. अवे पूजाच आहे ना. ओ पाटलीन बाई ही बघा. काय हो ही पूजा? पूजा काय चाललं तुझं? आणि तू काय रे पूजा, काय चाललं तुझं? बाबांना आता कळलं ना तर मला तर मारतीलच आणि तुला पण. चल तू घरी, बाबांनाच सांगते. आई दादा निवडणुकीसाठी जाहिरात जोरात करायला पाहिजे. चालते चालते काढते. चल बस इकडे, नुसता जीवाला घोर लावून ठेवलाय. अगं काय झालं तुला ओरडायला? काय झालं ओरडायला? बिचारा तिला काय झालं ओरडायला? तर त्या सुलाबाईला दिसली त्या पोरासोबत. पूजा तुला किती वेळा सांगितलं त्या पोराला भेटायचं नाही म्हणून? तुला अक्कल नाही का? एकदा सांगितलं कळत नाही का? तू कितीची नाही त्याची आहे. त्याची नाही आहे, पोर आपली आहे. पक्या गाडी कर, लय मात चढलाय त्याला. चला चला लवकर.
गजरा बनवताय? अग तुझ्यासाठी, बस खाली सांगतो तुला बस। लई दिवसान अग तुझ्यासाठी गजरा तयार करते, बघ किती बारीक गजरा आहे बघ। माझ्यासाठी? हा अहो, मोगऱ्याचा करतात या फुलांचा? अग लोकांकडे पैसे म्हणून मोगऱ्याचा गजरा आणतात, आपल्याकडे पैसे आहे का तेवढं म्हणून आपण रानचा मेवा वापरायचा, बघ किती सुंदर आहे। ये इकडे। अहो काय करताय, पोरं बघतील की? आता काय पोरं लहान राहिले बघ, बरं किती भारी वाटतंय आता। काय तुम्ही पण, आपली पोरं आता लहान राहिलेली नाहीत, मोठी झाली। अग पोरं तरी कुठे घरामध्ये आले बघ, पोरं बरं झालं आली। काय करताय बाबा, गजरा? काय नाही, तुझ्यासाठी गजरा तयार करतोय बघ। माझ्यासाठी? हा आहे की नाही चांगला गजरा? बाबा कुठून आणलं तुम्ही? अगर आणा तू। नाव काय या फुलांचं? अग गावराम फुल आहे, दिसली तर आणली। वास पण खूप चांगली येते तुला। बांध तिला, बांध। नाव सांगा ना या फुलांचं। नाव मला पण एवढं सांगता येत नाही। अगर रानातली फुलं आहेत पण नाव नाही त्याला, नाव गाव काय माहिती? नाही माहिती तुला काय त्याच्याशी? बांध बघू घाल। बरं बांध। तुम्ही तेच ना जे गटारी साफ करतो, तुमचा मुलगा असा दिव लावतो, सोडणार नाही त्याला। त्यानं काय केलं मला तर कळण ना तात्या। काय केलं म्हणून काय विचारताय? काय दिवे लावतो तुमचा मुलगा तुम्हाला माहितीये का? नको नको तात्या, सोड त्याला। जर पुन्हा दिसला ना जाळण धूर संगच काढीन तुझ्या तर। आता मी समजावतो त्याला, आता त्याला तुम्ही काय करू? समजाव त्याला। बाप गुमान त्या पूजाचा नाद सोड, नाहीतर जित्ता काढून टाकील बघ। तात्या बरं दिसला ना या बागा, त्याची वाटच लावे। समजावतो त्याला मी तात्या। अरे चला चला, लक्षात ठेव माझ्या। कशाला त्यांच्या नादी लागतो रे, दुसराच उद्योगधंदा करीत बसतो, काम धंदा करायचा ते नाही। एकदा सांगितलं ऐकलं नाही का तुला? नको मारू लेकराला बाबा, जाऊ दे। जर त्यांच्या नादी लागला ना तर माझ्याशी गाठे, माझ्यासारखा वाईट काय सांगून ठेवतोय। हा अक्ष ऐकायलाच तयार नाही। चल गर म्हणजे आता चल चल, बस रे तर ठोंबल्या, बस शांत। आयुष्यभर तुझी नाटक चालल्या तरी सुधारणा होत नाही। अरे काय करून ठेवलंस तू असं की दारापर्यंत पाटलाची माणसं आली? तुला कळत का काय करून ठेवलंस तू? हा तुझ्या बापाने अख्या गावाची काम केली तरी पण पाटलाची माणसं दारापर्यंत यायला लागली, असं काय करून ठेवलंस तू? काय बसला रे, काय भांडण बिंडण केलं का काय त्यांच्या बरोबर? लय महाज आला का तुला? बोल ना बाबा। त्यांची मुलगी खूप आवडते मला, तिच्यावर जीव आहे माझा, मी नाही राहू शकत तिच्या शिवाय। अरे काय यार भीड लागलाय का तुला? हा त्यांच्याशी बरोबरी करतो का तू? ते कुठं आणि आपण कुठं? अरे कसलं डोक्यात खुळबिळ बसलाय तुझ्या? काय म्हणतो, त्यांची मुलगी आवडती? अक्कल ठिकाणावरती आहे का तुझी? अरे कुठं इंद्राचा ऐरावत आणि कुठं शंभाटाची तट्टाणी? तिसरी म्हणते लोक आपण गरीब माणसं आणि त्यांची मुलगी आवडती म्हणतो, अक्कल तर तपास आहे का तुला? हा बाबा मी लगीन करत नाही तिच्याशी, तुम्ही जर लग्न करून नाही दिलं तर मी जीव देईन। अग बाई हे पोरग येड झालं, खरंच याड लागलं या पोराला। अग तुझंच तर लाड आहे सगळं, पहिला जर दापला असता असा डोक्यो बसला नसता। अक्कल आहे का तुला? आता मी शिकवलं का हे करायला त्याला? बाबा ती जर नाही भेटत तर मी जीव दे। काय अक्कल याची याला आयुष्यामध्ये? सांगून सांगून वैतागलो, चालला बॉम्ब काढीत पुढे आता। अक्षा आई भूक लागली, जेवाय वाढणं। तुला काय जेवायच पडलेलं असतं का? हा इथं भावानं काय करून ठेवलंय तुला, खायचंच पडलेलं असतं का? अग त्याला आयुष्यभर शिकून शिकून तो जागे येईना, मग त्याच्या बाईला उपाशी मारते का? वाढ तिला जेवायला, कशाला तू तरी डोक्याची मंडळ करती? चल ग, चल मारते तुला जेवायला, चल चल। अक्षा काय टेन्शन घेतो रे, देवशे सोडून मी चाललो। कुठं चालला? पूजाला भेटायला, मी नाही राहू शकत तिच्याशिवाय। तुला कसं सांगू रे, तुला का कळत नाही? तुला माहिती आहे ना, अरे खरंच लय बेकार आहे, जाऊ दे रे देवशे सोडून। अरे जीवन जाशील लेखा। पूजा माझ्या जगण्याचा किरण बनलाय, मी नाही राहू शकत, काय पण झालं तरी चालेल, मी तिला भेटल्याशिवाय नाही राहणार। अरे पण तुला कसं समजू रे, अरे तुला माहित नाही कापून टाकतील यार ती लोक। अक्षा तू एक काम कर, पूजेला फोन लाव आणि मग फोनवरती बोल। फोन? हा अरे लाव, ऐक माझ काय म्हणते ती बघ।
हॅलो. अरे एवढ्या रात्री का फोन केलास? मला तुझ्याशी बोलायचंय, भेटाव असं वाटतंय म्हणून फोन केला. अरे आता फोन ठेव, कुणी ऐकलं तर. वातावरण आधीच तापलेलं आहे. फोन ठेवतो, पण उद्या मला भेटशील ना आपल्या रोजच्या जागेवर? मी तुला उद्या आपल्या रोजच्या जागेवर भेटेन, पण आता फोन ठेव. ठेवतो, पण नक्की भेटशील ना? हो, मला पण वाटतं तुझ्या बरोबर जगावंस, पण हे आपल्याला जगू देणार नाहीत रे. ये रोजच्या जागेवर. हो येईन. काय म्हणली रदी? उद्या भेटायला बोलावलं. येते ना? बरं चालेल, मग उद्या भेट. पाटील बोला ना. कुठवर आली आहे तयारी? तयारी चालू आहे, बऱ्यापैकी चालू आहे. विरोध कोणाचा काही जाणवतोय का? विरोधक तर असणारच ना, त्यात काही प्रश्नच नाही. अरे रव्या, अरे रव्या, अरे इकडे ये ना. आलो आलो आलो. अरे इकडे ये. काय रे म्हणत्या? अरे माय नेम इज काय? माय नेम इज, माय नेम इज टिंब टिंब. नाही म्हणजे कसं होतं, तुम्ही विरोधक वगैरे कुणी आपल्यात तयार नाही ना झालेला? त्यात काय झालंय माहितीये का? विषय असा आहे आमदार साहेब की त्यात तुम्ही स्वतः जातीने लक्ष टाकले. नाही नाही, आमचं लक्ष तर त्याच्यात आहेच हो. तात्या काही गोष्टी तुम्ही थोड्याशा शांततेने घ्या. शांततेने, शांत डोक्याने काही कार्यक्रम करा. रव्या काय रे? त्या अक्षरा फोन लाव ना, कुठं धड पडले ते बघ ना. अरे तो नदीवरती गेला असेल रे त्या पूजा बरोबर. नुसतं त्या पूजेचं त्याला याड लागले. पूजाने खरंच त्याला याडा करून टाकलंय. काय करत असेल रे? आ का आता ती नदीवरती काय करत असेल? दुन दिव आहे गेले कधी काच खाली घेतली? काही नाही. काय नाही ना, थोडस तात्याने पण त्याच्यामध्ये लक्ष टाकलं पाहिजे. मी तात्याला बरेच वेळा सांगितलंय की बाबा जरा डोकं शांत ठेव, कारण राजकारणामध्ये हा हेच गरम डोकं नाही. गरम डोकं अजिबात नकोय. अरे कर ना फोन. फोनच लागत नाही. आंघोळ केली का सकाळी? करतोय. तुझ्या घरचे आपल्याला जगू देणार नाही. जर मी या जगात नसेन तर फक्त आबाळकड बघ आणि माझी एकदा आठवण काढ. अरे तू तर माझी सावली आहेस. अरे जशी सावली आपल्या बरोबर असते तशी मी तुझी सावली बनून राहीन. तू जिथं मी तिथं. मी विषारी नागाच्या फणाखाली सावली म्हणून झोपण्याचा प्रयत्न केला, पण तोच नाग मला चावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण उद्या पळून जाऊयात. चल तू म्हणशील तसं आपण पळून जाऊया, मी तयार आहे. उद्या लवकर ये. हो, पण तू मरण्याच्या गोष्टी कधीच करणार नाही. तू नसला तर माझं कसं होईल याचा थोडा विचार कर. मरण्याची भीती नाही वाटत मला, मला फक्त तुझ्यापासून लांब जायची भीती वाटते. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय, मला फक्त तूच पाहिजेस. आयुष्य खूप सुंदर आहे ग, पण हा समाज आपल्याला जगू देणार नाही. जगात प्रेम आहे, फक्त मिळवण्याची धमक पाहिजे. हो, पण काय पण झालं तरी आपण एकत्र, आपण एकत्रच राहायचं. जगायचं पण एकत्र आणि मरायचं पण. हो. तुम्हाला आकलं आहे का? एवढं तुम्हाला मारलं तरी आकला काय गाण ठेवल्यात काय? हा तुला माहित आहे का पूजेचं घरचं वातावरण किती गरम झाले ते?
हो रे अक्षा, अरे तुला माहित नाही त्या तात्याने जर तुम्हाला असं दोघांना बघितलं ना जाग्यावर जीव मारीन देवशे सोडून. आणि हा तुम्हाला माहिती आहे का मला किती मारलं होतं त्यांनी. आणि पूजा तुला सांगतोय आकाशला सोडून दे, आकाश तुला सांगतोय पूजाला सोडून दे. अजिबात तुमची ही बळबळ नाही पाहिजे. आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय आणि आम्ही ठरवलंय उद्या पळून जाऊन लग्न करणार आहे आणि जे होईल ते होईल. ए याडबीड लागलं काय तुम्हाला? याडच लागले, उद्या पळून जाऊन लग्न करणार आहे आम्ही. चले सोडे चले दोन मिनिट. अक्षा तुला शेवटचं विचारतोय, हा तुझा शेवटचा निर्णय का? हा शेवटचा निर्णय. मग चल तुझ्यासाठी काय पण करू. ए बंटी चल वाजू तात्याची घंटी. हा चला ए पूजा जा तू घरी निघून, उद्या काय असेल ते बघू. तू जा पूजा आणि उद्याची तयारी कर. अरे त्या पाटलांनी आहे ना नको नको ते उद्या करून ठेवले आपल्या मागे. लय खराब माणूस आहे तू, तरी पण आपण तुझ्या आठी जीव गेला तरी चालेल. जाऊ दे काय पण होऊ दे. आपल्याला मारलं होतं तुला माहिती आहे ना. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अरे हे प्रेम आहे ना खरंच लय वाईट आहे. आपला विचार आता ठरलंय जायचं. चल दे विषय सोडून ये. चला रे घ्या चाली चला. ए बंटी चले चला चला इकडे. याच्या तर आता त्या गटर साफ करणाऱ्या भाण्याच्या पोराला. तात्या शांत बस, त्या अक्षाला पण माहिती नाही त्याने चुली मधल्या जळत्याने खऱ्याला हात घातलाय. त्याला आपण सोडणार नाही, पाहू त्याच्याकडे काय करायचं त्याच ते. आपण पूजेला तिच्या पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला पाठवू, तिकडे तर सुधरेल पोरगी. हा बरोबर आहे ती, तसंच करावं लागेल मग कळेल तिला. ती अभिगत सुधरायची नाही ती कार्टी. कधी पाठवायचं मग सांगा. आजच पाठवायची तिला. आजच पाटलीन बाई. हा जेवण घेऊन या. आले आले. काग अग किती वेळ लावला? अहो जेवण बनवत होते ना. काय स्वयंपाक बनवत होती? भूक लागली इकडं. वेळ लागत नाही का? लवकर वाढ. हा वाढते. तुमच्या कार्टीने असं कारस्थान करून ठेवलंय सगळी तुमच्या लाडापाई वाया गेली ती. नुसतंच लाड लाड लाड. पूजा कुठे गेली का? असेल बसली रूम मध्ये, कार्टी रडत बसली असेल. का म्हणून? हा रडत बसली असेल. तिला बोलून घे. बोलावू का? पूजा ए पूजा इकडे ये. तुला आईस्क्रीम पाहिजे? नको. अगं तिला जेवायला वाढ. जेवायला वाढा. हो वाढते. नकोय मला जेवायला. पूजा काय ग काय जेवायला नको? पूजा मी तुझ्याशी बोलतोय. बाळा तू लहान आहेस, हे वय नाही तुझं प्रेम करण्याचं. तू एक काम कर, मुंबईला जा शिक्षण घे, नंतर बघू तुझ्या लग्नाचं. नाही बाबा मला नाही जायचं तुम्हाला सोडून. मीच काहीतरी खाऊन मारते म्हणजे तुझ्या मनाचं समाधान होईल. शांत. तुला आईस्क्रीम पाहिजे? नको. मी जाऊन त्या अक्षाला संपवतो मग कर प्रेम. झालं का तुझ्या मनासारखं? हो झालंय माझ्या मनासारखं. कधी केलात माझा विचार, कधी जाणल्यात माझ्या भावना. तुम्ही बोलाल ते ऐकायला तयार आहे पण माझ्या आकाशला काही करायचं नाही. तुझ्या भावना जाणायच्या? हा त्या अक्षाने गावात तोंड दाखवा जागा नाही ठेवली. जा पाहून घेतो आम्ही पण. आता तुला काय झालं ग? पक्या साहेब पूजाला बोलो. तू काही काळजी करू नको, पोरू पाठवणार आहे मी. तरी पण काळजी वाटते हो. अगं तुझी मुलगी आहे तशी माझी पण आहे ना मुलगी, तू कशाला काळजी करतेस? काळजी घे स्वतःची, आपल्या नातेवाईकांना त्रास देऊ नकोस आणि ते जसं म्हणतील तसं ऐकत जा. बाबांना भेट. पूजा बाळा मुंबईला गेल्यावर कोणाशी मैत्री करू नको, पण एक लक्षात ठेव त्या आकाचा विषय डोक्यातून काढून टाक. पूजा आम्ही येत जाऊ अधून मधून तुला भेटायला. आता चला पक्या. हो चला. ऐकलं का पूजा, वेळेवर जेवत जा
आणि तब्येतीची काळजी घे. हा सांभाळून जा. चला या बसून. चला रे बसा. हा दादा विनय व्यवस्थित जा आणि येताना 2-3 तासामध्ये लवकर या. आपलं जरा महत्वाचं काम आहे, लवकर या. आपल्याला काम आहेत, पुढं पुढं जायचंय, परत लवकर या. लवकर पूजा बाळा व्यवस्थित जा. चला रे सगळ्यांनी घरात. चला रे. चला रे आता निवडणुकीची तयारी करा. तात्या साहेब त्या आकाशचं काय करायचं? तात्या त्या आकाशचं राहू द्या, त्याचं काय करायचं ते आपण नंतर ठरवू. एकदा जर का आपला विजय झाला की घोडा पण आपला आणि मैदान पण आपलंच. बरोबर दादा बरोबर, असंच वाणार. चला रे सगळ्यांनी घरी. दादा पक्क्या कुठे? तात्या येईल पक्क्या. टेन्शन तो निकालाची बातमीच घेऊन येईल. अरे विजय आपणच होणार आहे, निकाल आपल्याच बाजून लागणार आहे. विजय फक्त आपला. तात्या साहेब तात्या साहेब आपण जिंकलो, निकाल लागला आपल्या बाजूने. हा आपण जिंकलो. काय बोलतो? हा आपण जिंकलो. तात्या जिंकलो. करा रे मिरवणुकीची तयारी. झालीच पाहिजे मिरवणूक उद्या. अख्या अरे अख्या गावाला कळलं पाहिजे स्वर्गीय पाटलांचा भाऊ विजय झालाय म्हणून. हा तात्याने लई मोठी जिम्मेदारी दिली. आज काम फिटच करून टाकू. शंक्रिया काम पत्ते झालं पाहिजे. काळजीच करू नको. हे उरकून लवकर चल चल. त्या साईडला जा, त्या साईडला जा. तू पेटव जा, तो पेटव. लवकर चल चल. पेटव लवकर. पेटो पाठी मागून तू लवकर उरत तुम्ही बघत झालं का? झालं का? चल 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 चप्पल पळ 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 लवकर. अरे बा वाने बा तुमच्या शेतातल्या खोकट्याला आग लागली. चल चल लवकर. काय म्हणतो? अरे देवा माझं खोकटं जळालं. अरे कुणीतरी वाचवा रे आई. अरे अरे आजी तू आ. आता माझं कस होणार? आता मी काय करू? जेव्हा का रे तू माझ्यावरती पोपला जेव्हा. बसा ना.
या ठिकाणी या तालुक्याचे आमदार आदरणीय काकासाहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. प्रामुख्याने आजच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आमदार साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. प्रथमतः आपल्या गावच्या वतीने आमदार साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्याच्यानंतर आपले विजय तात्या साहेब, विजयी उमेदवार आपल्या गावचे सरपंच तात्यासाहेब स्वर्गीय पाटील, ज्यांना अतिशय आपण आव्हानात्मक आणि बहुमताने निवडणूक कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि प्रचंड मतांनी विजय केला, असे आपल्या तात्यासाहेब स्वर्गीय पाटील यांचाही सत्कार होईल. या गावचे तुकाराम भाऊ वासवले यांना विनंती करतो की त्यांनी येथे आमदार साहेबांचा सत्कार करावा. सर्वप्रथम जय शिवराय. आज या ठिकाणी तात्यासाहेब स्वर्गीय पाटील यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये आपण या ठिकाणी सहभागी झालात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. तसंच या ठिकाणी मला शिवचरित्राचा जागर घालण्यासाठी आपण मला आमंत्रित केलं, त्याबद्दलही मी तुम्हा सर्वांचा आभार मानतो. पोलादी मानसिकतेचा पुरुष ज्याने प्रतिकूल काळाशी झुंज देत अंधारमय भूतकाळाच्या मुसक्या आवडून जो उज्ज्वल भविष्याचा वेध घेणारा युगंधर महापुरुष ठरला, जो जगाच्या पाठीवरचा एकमेव आदित्य महायोद्धा ठरला, ज्यानं आपल्या प्रकारच्या शक्तीच्या बळावर एक नाही दोन नाही तब्बल पाच पाच पातशायांना तुरुंग लावून पातळात गाडल्या, ज्यानं आपल्या कणखर बाण्यानं व करारी दर्यानं गुलामीच्या काटेरी शिंकला तहस नहस करत या हिंदू भूमीला यवनी गुलामगिरीतून मुक्तता मिळवून दिली, अशा थोर राष्ट्रपुरुषाच्या इतिहासाचा जागर घालण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय शिवराय. शिवाजी महाराज. बाबाला काय झालं? बाबा काय झालं, कशाला रडताय? आणि आई कुठे गेली? काय नाही गा, गेली नदीवर. तुम्ही कसे नाराज होऊन बसलाय? काय नाही गा, आपण शेतामध्ये जे झोपडं बांधलं होतं पीक राखासाठी ते सगळं जळून गेलं आपलं. कसं काय याच्यामुळे तर झालं सगळं. झालं ना आता तुझ्या मनाचं समाधान? आज खोपड जाळलं, उद्या अजून काय जाळीन तो पाटील? सांगितलं होतं ना त्यांच्या नादी नको लागू तुला? का सुधरत नाही तेच मला काही कळत नाही. पण दादांनी काय केलं? काय केलं विचार त्यालाच. आता माझी काय चुकी, मी फक्त प्रेम केलं त्यांच्या मुलीवर. प्रेम केलं? प्रेम करा तुला त्यांचीच मुलगी भेटली का? अरे किती समजवायचं तुला, ही संसाराची शिडी चालता चालता थकला रे तुझा बाप. आता आता तरी सुधार तू, का कळत नाहीये तुला? जाऊ दे ना बाबा, नका ना ओरडू त्याला. याला आपण कुठेतरी दूर पाठवूया. नाही ना दादाला नका पाठव कुठे. मी नाही जाणार आहे कुठे. नाही जाणार? आता काय करावं या कारट्याला तेच काय कळत नाही. आपला गरीब संसार त्याची सुद्धा किंमत नाही याला. मी समजावते दादाला. नका काळजी करू बाबा, जाऊ द्या ना. काय करावं त्याला तेच काय कळत नाही, काय ऐकत नाही तो माझ. थोडी थोडी घ्या. हे बघ पोरांनो, पाच वर्ष आपलेच हातात. तात्या साहेब,
जे काम दिलं होतं ना त्या कामाचा वनवास पेटून आलाय. वनवा वनवा तर पेटलाचा, पण त्या अक्षर संपवायचा कसा? साहेब मी काय विचार करू नका. आपली ओळखीची लय पोर आहेत गावात, त्यांना एकदा सांगितलं ना काम ओकेच. एक गाव आणि हजार तुकड. कसला विचार करताय? फक्त हो म्हणा हो. नाही त्या अक्षरच्या घरा सुतक पाडलं ना तर नावाचा पक्क्या नाही मी पक्क्या पक्क्या. या भाण्याच्या पोराला उभा चिरून टाका. तात्या साहेब कसला विचार करताय बघ. चला आता आपण जाऊन येऊ, पोर भेटते ना आपल्याला चायनीच्या टपरीवर, नाही का पोरांनो? तात्या साहेब तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी तुम्ही काम पेट. थांबा थांबा, पान पान. हा देतो देतो. किती वेळा सांगितलं पान? हे घ्या पान. शांत शुभ शुभ. मी एक सांगू सांगा, मी आज लय खुश आहे, माझा भाऊ विजय झाला. बोलून चालून तात्या आपलाच बाणूस. तात्या विजय झाला, पार्टी दिली, आपण लय खुश आहे. बघतो पूजा झाशी काला बघ. हे बघ पूजा पूजाने आपल्या मित्राला याला काय झालं बघ ना, पूजाने टेन्शन दिला. ऐक ना, पूजा पटली आणि हा अक्षर आपल्याला विसरूनच गेला. लगेच हम आपके कोण हा झाला ना तिचा हम आपके. उसके दिल में कुछ कुछ होते. काय रे काय झालं तुला? काय झालं रे याला? बघ ना काय झालं. हा अक्षर काय झालं रे सांग ना. काय नाही रे, शेतावरच खोपट जाळलं. काय काय आणि कुणी हे केलं ते नाही माहिती, पण बाबा म्हणाले तुझ्यामुळे झालं. पाटलाच्या मुलीच्या नादी नसता लागला तर एवढं झालं नसत. ए तो पाटील आहे ना, खरंच तस बघ करीन. त्याचा याच्यावले डोळा आहे पहिल्यापासून. मग काय करायचं, पाटलाच काही समजत नाही. आता काय करायचं, त्याचं पण वाटोळ करायचं. चल रे आपण त्याचं पण वाटोळ करू. तू काय म्हणतात मला समजू दो रे. हे बंटी वाजव चांगली त्या पाटलाची घंटी. ए रवे चल ए थांब, त्याची कायमची अशी बळबळ असती. ए थांब थांब. अरे ती पूजा काल पण नाही, लय दिवस झाली भेटली नाही. अरे खरंच काय रे, पूजा लय दिवस झाली भेटली नाही. आणि गावामध्ये फिरतो दोन दिवस झाले, मला सुद्धा दिसली नाही. बंटे तुला दिसली का रे? नाही ना यार. मग आता काय करायचं? फोन लावून बघ. फोन लाव रे, फोन लाव. तुझ्याकडे आहे का? ए याच्या फोन वरून नको, तुझ्या फोन दर. माझा फोन घे दर, फोन घे दर. आणि पूजाला फोन लाव, लाव लवकर. लागला का रे? नाही लागत. काय नेटवर्क नाही काय? आउट ऑफ कव्हरेज. काय करायचं रे? काहीतरी करावं लागेल यार. मग एक काम करा, चला आपण काहीतरी विचार करू. चला आज तर त्या पाटला काय बघायचंच रे. ये चल, तुला काय आण. तू सांग झालं तरी आकल्याचा तपास नाही तुला. अरे चल बाबा, जाऊन शोध ना तिथं, ताकद दाखवू देत. अरे चल ना, त्याच्यामुळे हे समजू दे ना. चल चल. वडे भाई कसा आहेस, काय चाललंय? मग काय नाही निवांत. अरे तात्या साहेबाचं काम होतं तुझ्याकडे जरा म्हणून आलो इकडं. बोल ना काय काम आहे? काय नाही, त्याला उडवायचं, संपून टाकायचं त्या भाण्याच्या पोराला. करू की मग काम. हा बघ त्याचा फोटो, गेम वाजला पाहिजे. आता विकेट उडवायची, याची काय घेणार? 20,000 रुपये. वीस वीस आणि दारूचा कॅन. दारूच हा ठरलं तर, पण नाव घ्यायचं नाही. त्याचं करून टाकू काम. तुमचं नाव कुठं बी नाही येणार. पोरं अशी काम करतील अशी, उद्या दिसणार पण नाही. तो उद्या दिसणार नाही दिसणार, त्याची उद्या असते दिसेल असते. माझ्या पोरीच नाव खराब केलं त्यांनी. माझी पोरं पाठवतो आणि काम करून टाकतो. आज रात्रीच काम होणार त्याचं, उद्या सकाळ बघू काय ते. पोरांनो आज जायचंय तुम्हाला, काय ते उद्या दिसलं नाही पाहिजे तो. बरोबर चल येऊ का? ये चल साहेब, चला मग या. तात्या अक्षरचा कार्यक्रम झाला म्हणून समजा वरले रांगडी. बाप आहे बाप. बापाचं नाव नाही घ्यायचं कळलं का? घ्यायचं.
काल तुला मारायला तात्यानेच पोर पाठवले असेल. तात्या तुझा खेळ करीन बर का, सांभाळून राक्षा. बरं झालं तुम्ही काल आलं, नाहीतर काय खरं नव्हतं. कुठं स्वतःचे तेच कळत नाही, काय करायचं तेच कळानी. पारो इथं आला येड्या, कुठं कुठं बघितलं नाही पूजीला, दिसली नाही येड्या ती. हा अख्खा गाव चांदला आणि साईडची गाव सुद्ध. कॉलेजवरती पण गेलतो आपण तिच्या. हा तुला काय वाटतं कुठं असन? अरे एवढी शोधली तरी नाही भेटली, मग आता कुठं शोधायची? काय आता कुठं असन ती? आपल्याला सांगता येईन एवढं दुंडून दुंडून कटळा आलाय. हा सगळं झालं दुंडून, आता कुठं जायचं? नको एवढा विचार करू आता पूजाचा. अरे विचाराचा प्रश्न नाही, मला तुझ्या बघून कस तरी होत येड्या. एवढं एवढं टोंड करतो तू. हा मग आता तिला शोधायचं कुठं? आणि अशी कुठली जागा नाही राहिली जिथं आपण तिला शोधलं नाही. अशी तुला माहितीये का कुठली जागा जिथं ती असन? अक्षा कुठं असन रे तुझ्या मनानी? काय माहितीये कुठंय? फोन लागला असं तर कळालं असतं कुठंय ती. अरे सगळ्या मैत्रिणी गेलो तरी सुद्धा तपासला आला नाही. अरे त्या पाटलांनी तिचं लग्न तर नसन लावलं? हा खरंच असं पण असं यार, लग्न नाही करणार. हा नाही करीन, नाही करणार माहित नाही अक्षा. काय माहितीये का, काय या पूर्णवरती विश्वास नाही काय रे? तो आहे ना तो तसं पण करेन रे अक्षा, खरं सांगतो तो करेन रे, पण ती नाही लग्न करणार. तो टकल्या त्या तात्याने तर नव तिचा मर्डर बिडर तर नसेल ना केला. ते नाही सांगू मारून टाकीन येड्या ती. आणि त्याला याडे खराब वस्तू ती. अरे बेटा पाय प्रेम केलं तिच्यावर कशी असन? अरे बाबा बाजारात पाटलींबाईने बघितलं आणि एवढा गोळ झाला. अक्षा आता कुठं असेल रे ती? तुझा अंदाज काय सांगतोय? फोनच लागत नाही तिचा. फोन तर लागतच नाही, तरी पण तुझा अंदाज काय? तुला कधी बोलली होती का मी येते इकडं? नाही ना, ते नाही का नदीवर आमचा प्लॅन झाला पळून जायचा, म्हणली येते तेव्हापासून आलीच नाही ती. तुला त्याच दिशी लावायला होता खरं सांगतोय. आम्ही प्लॅन केला होता बरोबर, पण घरी काय झालं तेच माहिती नाही. चला मग काय तर इथं अर्धा एक तास झाले बसले आपण, लय टाइम झालाय जाऊ. ए अक्षा चला मग घरी, आता लय भूक लागली. घरी जायला पण मन लागत नाही. बरं चल 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 जाऊ, चल चल उठे करू आपण काहीतरी. नीलम अगं 4 दिवस झाले मी पूजाला कॉलेजमध्ये पाहिलं नाही. अगं तो बघ आकाश. हे तुम्ही पूजाला बघितलंय का? नाही कॉलेजमध्ये आलती का? नाही पाहिलं. अरे किती दिवस झाले? मी हेच तर म्हणत होते ना, तुम्ही तिच्या घरी जाऊन बघा ना. कॉलेजला पण नाही जाऊ शकत, मग कसं करणार? फोन करून बघ ना, माझा कॉलेज लागत नाही. सांगेन मी, सांगते मी. काय रे भेटली का पूजा? नाही ना, अख्खं गाव शोधलं पण कुठेच नाही भेटले राव. मग आता काय करायचं? पण तिच्या मैत्रिणी भेटल्या होत्या, त्यांना पण माहिती नाही काय. आता काय करायचं? रात झाली, चला चला टपरी भेटू सकाळी. पूजा सापडतच नाही, कुठं शोधायचं अजून तिला? आता एवढी शोधली आता कुठं शोधितो बस ना. आता काहीच्या काही निस्ती पूजी 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 झाली याला, काय सोडत्या पूजी याला यार. चला आपण पूजेच्या घरी जाऊ. महाराज याच्यासाठी आपण तू असं बोलशील मला वाटलं नव्हतं रव्या. अरे बस का सांग बंटी. ए जाऊ दे, अक्षा म्हणतोय तसं. अक्षा तू म्हणशील तसा
दोस्ती कट्टर तर कुठं पण टक्कर. हे खरे बुवा. अरे वंटी एवढं बोलायला लय शिकला रे तू. काय बघ ना सांग पेपर वाचते सार. अरे वंट्या किती शिकला रे तू. हे काही कसं नाही का आवड कायची गप जरा. नुसतं पेपर नुसतं पेपर लक्ष आहे तुझ. तू तरी काय बातम्या बघतोय. काय बघतो रे पेपरात काय माहित. हा काय झालं याला काय झालं आता. अक्षा काय रे इकडे वाचलं का तुला स्वर्गीय पाटलांच्या मुलीची हत्या आणि संशयित आरोपी तुझं नाव. काय बघू दे बघू दे बाबू. स्वर्गीय पाटलांच्या मुलीची हत्या संशयित आरोपी आकाश. अग बाबू आता रे आता काय करायचं. अरे पण हे असं कसं झालं. हा ताक्याचं नाव आहे तात्याचा. आपण पूजेला शोधायचा प्रयत्न केला. नाही नाही तू काही पण म्हण हा ताक्याचा नाव आहे. तू ये ना त्या मंग्याला फोन लाव. मंग्या हॅलो. काय रे मंग्या कुठे आहे रे. हाय घरी. अरे घरी काय करतोय तू. आकाश येते ये ना लवकर. काय रे. अरे ले राडा झालाय तू लवकर ये घरी. बरं 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 आलो लगेच आम्ही संगत आहे. लवकर ये ठेव फोन. चल त्याचं वाटूळच करू बघू दे. चल चल लवकर. अरे आकाश कुठे चालला रे. तुम्हाला यायचे तरी या नाहीतर मी एकट्या चालू. अरे लय राडा होईन यार. हो दे राडा. असं पण पुलीस चौकी तसं पण पुलीस चौकी. अरे त्याचा आत्या नाही ना कळू दे. धोक्याची वाट लावून टाकली. त्याला मी आज गोत्याची सारखाच पिळून टाकणार. मग गाडी चालली फार वाट लावून टाकली. आयुष्यात वाटलं गेलं यांनी.
माझ्या आयुष्याचा वनवा केलाय, तुझ्या पण आयुष्याचा वनवा केलाय.